हेलो फ्रेंड्स, आई एम एकनाथ वागेसर एंड वेलकम यू माय चैनल इंग्लिश इंग्लिश फॉर अस। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू सी अबाउट एडवर्ब क्लॉजेस। एडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण, क्रिया विशेषणात्मक पोटवाक्य असल्याला म्हणतात मराठीमध्ये। तर आता अर्थातच ऍडजेक्टिव, आपण नाउन क्लॉज म्हणजे नाउनचं काम करणारा क्लॉज म्हणजे नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव क्लॉज म्हणजे ऍडजेक्टिवचं काम करणारा क्लॉज म्हणजे ऍडजेक्टिव क्लॉज। आता ऍडव्हर्ब क्लॉज म्हणजे ऍडव्हर्बचं काम करणारा ऍडव्हर्ब क्लॉज आहे की नाही। ऍडव्हर्ब, व्हॉट इज ऍडव्हर्ब? ऍडव्हर्ब इज अ वर्ड ऑर सेंटेन्स विच डिस्क्राइब व्हर्ब, क्रियापदाला डिस्क्राइब करणारा। इट टेल्स अस मोर अबाउट व्हर्ब, क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा एखादा शब्द किंवा शब्द समूह किंवा वाक्य, त्याला आपण ऍडव्हर्ब म्हणतो। तर इथे तेच पाहणार आपण की ऍडव्हर्बचं काम करणारा क्लॉज बघा, आय विल कॉल यू व्हेन ही कम्स, आहे की नाही। क्लॉज ओळखला तुम्ही? क्लॉज आहे व्हेन ही कम्स, तो जसा येतो तसा मी तुला कॉल करीन, आहे की नाही, मी तुला कॉल करीन। आता व्हेन ही कम्स कशावर माझी सांगत आहे? कॉलबद्दल। कॉल केव्हा करीन? व्हेन ही कम्स, जेव्हा तो येईल तेव्हा मी तुला कॉल करीन। हा व्हर्बला डिस्क्राईब करत आहे म्हणून ऍडव्हर्ब क्लॉज आहे की नाही। व्हर्बला डिस्क्राइब करत आहे म्हणा, ऍडव्हर्बचं काम करत आहे म्हणा ऍडव्हर्ब क्लॉज। डोंट गेट डाऊन द बस बिफोर इट स्टॉप्स, इथं ना बिफोर सुरू नाही, बिफोर इट स्टॉप्स हा क्लॉज आहे। बिफोर इट स्टॉप्स, बिफोर इट स्टॉप्स, थांबण्यापूर्वी, काय थांबण्यापूर्वी आहे की नाही। पण डोंट गेट डाऊन, खाली उतरू नको, आहे की नाही। डोंट गेट डाऊन का? तर बिफोर इट स्टॉप्स, की बिफोर इट स्टॉप म्हणजे बस थांबण्यापूर्वी तू खाली उतरू नको, म्हणजे गेट डाऊन बद्दल माहिती सांगत आहे की केव्हा उतरायचं आहे, जेव्हा बस थांबेल तेव्हाच उतरायचं आहे। क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे म्हणून ऍडव्हर्ब आहे, म्हणून ऍडव्हर्ब क्लॉज आहे। ही फेंटेड, त्याला चक्कर आली। केव्हा? ऍज सून ऍज ही साव कोबरा, जसा त्याने कोबरा पाहिला तसं त्याला चक्कर आली, आहे की नाही। मग इथं सबॉर्डिनेट क्लॉज आहे, ऍज सून ऍज ही साव कोबरा, चक्कर येण्याची क्रिया आहे ना, ते केव्हा घडली? ऍज सून ऍज ही सॉ कोबरा, कोबरा पाहिल्या बरोबर, म्हणजे ह्या क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज। हे तुम्हाला समजलं? आता याचं नाव काय? दीज वर्ड्स व्हेन, बिफोर, आफ्टर, ऍज सून ऍज, ऍज, टील, अंटील, हे जे शब्द आहे हे वेळ दर्शवतात, काळ दर्शवतात, आहे की नाही। मग यांचं नाव आहे, या क्लॉजचं नाव आहे, एक तर सरळच विचारतात याचं नाव काय सरळच आहे की ऍडव्हर्ब क्लॉजेस, ऍडव्हर्ब काम करतात ऍडव्हर्ब क्लॉजेस। परंतु दुसरं नाव आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, बिकॉज इट शोज टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम वेळ सांगतात ना, कसं आहे व्हेन, व्हेन एव्हर, ऍज सून ऍज, नो सूनर दॅन, हार्डली वेन, बिफोर, आफ्टर, टील, अंटील, सिन्स, ऍज, या शब्दांवर वेळ समजते, आहे की नाही। ती घटना केव्हा घडली, कशी घडली, तर याबद्दल माहिती सांगणारे शब्द असतात, या शब्दाने सुरू होणारे क्लॉज जर असतील तर ते ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असं ते असतात। आता ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, आता प्लेसबद्दल माहिती सांगणारे आपण वाक्य पाहू, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस। तर मित्रांनो या वाक्यामध्ये पहा, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, त्याला काय म्हणू आपण? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस। तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस हे दोनच शब्दांनी दर्शवले जाते, सुरुवात होते व्हेअर आणि व्हेअर एव्हर, लक्षात ठेवा। ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस कसं ओळखायचं? व्हेअरने किंवा व्हेअर एव्हरने क्लॉज सुरू होत असेल तर तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असतो, कारण त्या क्रियेबद्दलची माहिती सांगतो की तो प्लेस कोणता होता। ही फॉलोज मी, पाठलाग करतो, कुठे पाठलाग करतो? व्हेअर एव्हर आय गो, मी जिथे जातो तिथे जिथे, म्हणजे या क्रियापदाबद्दलचं स्थान सांगत आहे, आहे की नाही। या क्रियापदाबद्दलचं स्थान सांगत आहे म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज, क्रियापदाबद्दल माहिती आहे ना म्हणून ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ठीक आहे। बघा, मोहन वर्क्स व्हेअर ही फाइंड सोल्यास, व्हेअर ही फाइंड, त्याला समाधान मिळतो, सॅटिस्फॅक्शन मिळतो, त्या ठिकाणी तो वर्क करतो। वर्क हा क्रियापद आहे, क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे हा की ती क्रिया कुठे घडते? व्हेअर ही फाइंड सोल्यास, जिथं त्याला समाधान मिळतो त्या ठिकाणी तो काम करतो, आहे की नाही। म्हणजे या क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे, स्थान सांगत आहे म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस। ही वेंट व्हेअर एव्हर ही फाउंड शेल्टर, सेम सेम, व्हेअर एव्हर ही फाउंड शेल्टर, ऍडव्हर्ब क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे।
where you found it, adverb clause of place आहे, where किंवा where वर, तर adverb clause of place तुम्हाला सहज ओळखता येईल. नंतरचा प्रकार आहे adverb clause of condition. तर मित्रांनो या दोन वाक्याकडे पहा. आपण बघा adverb clause of condition, condition म्हणजे अट, जर तर, जर असं केलं तर तसं होईल, जर असं नाही केलं तर तसं होईल, जर असं नाही केलं तसं होणार नाही. जर तरची भाषा म्हणजे ही अट असते, आहे की नाही, त्या क्रिया ज्या घडत आहे त्या क्रियेबद्दलची अट. पाहता इफ यू वर्क हार्ड, दोन शब्द आहेत लक्षात, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन वगैरे दोन आहे, इफ आणि अनलेस दोन शब्द आहेत. या दोन शब्दावरून आपण ओळखता येईल की हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. तुम्हाला इफ किंवा अनलेस दिसलं तर समजायचं की हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. तर इथे सुद्धा हा सबऑर्डिनेट क्लॉज असेल, घ्या हे क्लॉजेस इफने किंवा अनलेसने सुरू होतात, ओळखून घ्यायचं. इफने सुरू झालेला क्लॉज पाहूयचं वाक्य संपतपर्यंत, दुसरा करता आला की त्याच्या आधीचा पूर्ण भाग हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. इथं बघा अनलेस राजू सिंग्स वेल, दुसरा करताला दुसरा वाक्य सुरू झाला म्हणजे हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे, अट सांगत आहे. तर इथं खूप काही सांगण्याची गरज नाही की ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन कसं ओळखायचं, इफ किंवा अनलेस त्या वाक्यामध्ये असेल तर जे अनलेस किंवा इफने सुरू होणारा जो काही वाक्याचा भाग आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे आणि बाकी उरलेला मेन क्लॉज आहे किंवा प्रिन्सिपल क्लॉज आहे. तर इथं खूप काही बोलण्याची गरज आहे, अतिशय इझी आहे, सहज ओळखता येईल. तर मित्रांनो ह्या ऍडव्हर्ब क्लॉजमध्ये तीनच प्रकार घेऊ, पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी उरलेले प्रकार आपण घेऊ. तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेलच, तर सबस्क्राईब केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना आणि बघत राहा. बाय.